स्टूडेंट, दिस इज़ अनदर टॉपिक ऑफ यूनिट 4, दैट इज सॉफ्ट स्किल फॉर इफेक्टिव इंटरपर्सनल कम्युनिकेशन एंड इफेक्टिव कम्युनिकेशन 1. वी आर गोइंग टू सी द सॉफ्ट स्किल्स. सो सिनॉप्सिसमध्ये बघू, इफेक्टिव लिसनिंग, वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग अँड प्रेझेंटेशन स्किल, बॅरियर्स टू इफेक्टिव कम्युनिकेशन. सो इफेक्टिव लिसनिंग, आपण जे आहे ह्युमन बीइंग, आपण मॅक्झिमम टाईम जो आहे आपला तो ऐकण्यामध्ये घालवतो बोलण्यापेक्षा. सो हे जे स्किल आहे लिसनिंगचं, हे जास्तीत जास्त आपण वापरतो, बट त्याला ट्रेनिंग काहीच नाही आहे. सो वी आर, आपण स्पीकिंगवर आपल्याला ट्रेन केला जातो, रिडिंगवर ट्रेन केला जातो, रायटिंगवर ट्रेन केला जातो, पण लिसनिंगवर आपल्याला ट्रेन केला जातच नाही. सक्सेसफुल लिसनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड चॅलेंजिंग. इट इज स्ट्रेसफुल प्रोसेस. रिसर्च सेज दॅट ह्युमन बीइंग कॅन स्पीक ॲट द रेट ऑफ 125 ते 150 वर्ड्स पर मिनिट, पण ह्युमन ब्रेन कॅन प्रोसेस 500 ते 700 वर्ड्स पर मिनिट. वॉट पीपल ई डू मोस्टली इज हिअरिंग, नॉट लिसनिंग. लोकं फक्त काय करतात, लिसनिंग नाही करतात, फक्त हिअरिंग करतात. हिअरिंग अँड लिसनिंग, हिअरिंग अँड लिसनिंगमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. विल सी दॅट इन लॅटर. सो इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंगमध्ये काय, इफेक्टिव लिसनिंग रिक्वायर्स बोथ डेलिबरेट एफर्ट्स अँड कीन माइंड. इट इम टू इम्प्रूव युअर कम्युनिकेशन स्किल, यू मस्ट लिसन इफेक्टिवली. इफेक्टिव लिसनिंग मेक्स यू मोर इम्प्रेसिव वेन यू स्पीक. ग्रीक फिलॉसॉफर जो आहे तो ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टेटस म्हणतो, वी हॅव टू इयर्स अँड वन माउथ. आपल्याला दोन कान आहे आणि एक तोंड आहे. सो वी शूड listen twice and speak only one time. So listening is a dynamic process. It means attentiveness and interest perceptible in the posture as well as expression. Listening जे आहे हिअरिंगपासून डिफरंट कसे ते बघू. समजून घ्या, ट्रक जो आहे इट इज रोलिंग बाय ऑन द राऊंड इन फ्रंट ऑफ आवर हाऊस. यू वुड बी जस्ट हर्ड अँड नॉट लिसन टू. तुम्ही काय कराल, तुम्ही फक्त त्याला ऐकणार, पण तो तुमच्या घराकडे येत आहे हे तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्ही फक्त आवाज ऐकला आहे, तुम्ही आवाजाला काळजीपूर्वक ॲनालाइज केलं नाही. सो अबव एक्झाम्पल वी कॅन से दॅट हिअरिंग इम्प्लायज जस्ट पर्सिंग द साऊंड, वाय लिसनिंग मीन्स अंडरस्टँडिंग. माइंड आणि बॉडी या दोघांचं इन्व्हॉल्विंग असतं लिसनिंगमध्ये. हिअरिंगमध्ये फक्त बॉडीचं इन्व्हॉल्वमेंट असतं. सो इट इज ॲक्टिव्ह प्रोसेस वाईल हिअरिंग इज पॅसिव्ह. लिसनिंग इज अन ॲक्ट रिक्वायरिंग कॉन्शियस एफर्ट्स, कॉन्सन्ट्रेशन अँड इंटरेस्ट. It involves both physical and psychological efforts. Good and effective listener che kay he ahe. So attention ha khub attentive asla pahije. Listening with attention. He should not assume, not ignore information which is unnecessary. Listen to the feelings and facts. Jo ikoni speaker bolot hai tacha feelings la respect kela pahije. Concentrate and evaluate the facts, observe the gesture, facial expression and body language. He should project an empathetic, opportunize, he tries to take benefit from the opportunity arising. Effective listening cha step kya hai, intended to listen, make goal of conversation, be patient, resist the urge to jump and take our conversation, maintain eye control, eye contact, show speaker that you are engaged in conversation. Identify emotions, acknowledge the speaker, show interest, display your body language. त्यानंतर त्याच्या त्याने जे काय सांगितलं आहे स्पीकरनी, त्याच्यामध्ये काय काय मिस होतं ते तुम्ही सांगा, म्हणजे त्याला वाटेल की आपलं सगळं ऐकलं गेलेलं आहे. दोन प्रकारचे इथे झालं लिसनिंग. आता आपल्याला बघायचं व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सो देर आर नंबर ऑफ मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. जसं एक्झाम्पल, वी स्पीक ॲट होम, कॉलेज, वर्क प्लेस, ऑफिशियल इन्फॉर्मेशन थ्रू ईमेल्स, गेस्चर. सो दीज आर ऑल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. इन शॉर्ट, वी कम्युनिकेटेड बाय व्हर्बली अँड नॉन व्हर्बली ऑल्सो, डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट. म्हणजे काय करायचं आहे त्याच्यावर आपण ठरवू शकतो. तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही काही त्याच्यासाठी लेटर लिहिणार नाही आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशननी पण तुम्ही सांगू शकता, मला जेवायचं आहे. According to Albert Mehrabian, transmission of message is effective only when all three aspects of communication, verbal, vocal and visuals, are in a single
दे आर इन अ लीनियर विथ ईच अदर. वर्बल 7% आहे, वोकल 38 अँड विज्युअल 58. सो कम्युनिकेशनमध्ये वर्बलला 60% मार्क आहे, वोकलला 38 आणि विज्युअलला 55. असं आपण जर सिम्पली बघितलं तर मेथड्स ऑफ कम्युनिकेशन्स कसे आहे, वर्बल, वर्बलमध्ये दोन येतात, ओरल आणि रिटन. ओरलमध्ये जर आपण बघितलं तर लेटर आहे, मेमो आहे, त्याच्यानंतर सॉरी लेटर, मेमो, मीटिंग्स अँड रिपोर्ट्स. पर्सनलमध्ये फेस टू फेस, क्लासरूम टीचिंग, पब्लिक स्पीच, कन्व्हर्सेशन, ग्रुप डिस्कशन, सेमिनार्स, इंटरव्ह्यूज, मीटिंग्स. नॉन पर्सनलमध्ये टेलिफोनिक टॉक आहे अँड रेडिओ स्पीच आहे. नॉन वर्बलमध्ये काय येतं, बॉडी लँग्वेज आहे, आय कॉन्टॅक्ट, टच, स्पेस, टाईम, स्पीचचं व्हॉल्यूम आणि स्पीड ऑफ पिच, हे सगळं आपल्याला इथे दिसतं. सो वर्बल कम्युनिकेशन मीन्स कनेक्टेड विथ वर्ड अँड यूज ऑफ वर्ड्स. स्टँड फॉर बोथ स्पोक ॲज वेल एज रिटन वर्ड. इट कॅन डिवायडेड इन टू ओरल अँड रिटन व्हेरायटीज ऑफ कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन म्हणजे मॅन लीन टू स्पीक मच बिफोर रायटिंग. इट इज डिफाईन्ड ॲज अ कम्युनिकेशन दॅट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्पोकन वर्ड. टाईप्स ऑफ ओरल कम्युनिकेशनमध्ये काय आहे, सो पर्सनल, फेस टू फेस, एक्स क्लासरूममध्ये, पब्लिक स्पीच, कन्वर्सेशन, ग्रुप डिस्कशन, सेमिनार, इंटरव्ह्यूज, मीटिंग. नॉन पर्सनल टेलिफोनिक टॉक, रेडिओ स्पीच. ॲडव्हान्टेजेस काय ओरल कम्युनिकेशनचे, हाय लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड ट्रान्सपरन्सी, फ्लेक्झिबिलिटी ऑफ चेंजिंग द प्रिवियस डिस्कशन, फीडबॅक इज स्पॉन्टेनियस, दस डिसिजन कॅन बी मेड इझिली, टाईम, मनी, इफोर्ट सेव्हिंग, बेस्ट इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट डिस्प्यूट रिझोल्युशन, इसेन्शियल फॉर टीम वर्क अँड ग्रुप एनर्जी. डिसॲडव्हान्टेजेस काय ओरल कम्युनिकेशनचे, लेस ऑथेंटिकेट, इन्फॉर्मल अँड नॉट ऑर्गनाइज, नॉट इझी टू मेंटेन, दस अनस्टडी, इट मे बी मिसअंडरस्टँडिंग ॲज इन्फॉर्मेशन इज नॉट कम्प्लीट, रिक्वायर्ड व्हेरी मच अटेंटिवनेस, ग्रेट रिसेप्टिव्हिटी, नॉट फ्रिक्वेंटली यूज ॲज अ लीगल रेकॉर्ड एक्सेप्ट इन्व्हेस्टिगेशनल वर्क. रिटन कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेजेस काय, नेहमी आपण डॉक्युमेंटेशन करू शकतो, रेकॉर्ड मेंटेन करू शकतो, डेलिगेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकतो प्रॉपर व्यक्तीला, मोर प्रिसाईज अँड एक्सप्लिसिट असतं, इट डेव्हलप अँड एनहान्स ऑर्गनायझेशन्स इमेज, प्रोव्हाइड रेडी रेकॉर्ड्स अँड रेफरन्स, हेल्प्स इन लीगल डिफेन्स. डिसॲडव्हान्टेजेस काय, फक्त लिटरेट लोकांसाठीच लिमिटेड आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे कारण स्टेशनरी अँड मॅनपॉवर खूप लागते, रिस्पॉन्स स्पॉन्टेनियस मिळू शकत नाही, टाइम कन्झ्युमिंग, फीडबॅक हा इमिजिएटली मिळत नाही, ग्रेट स्किल्स पाहिजे, कॉम्पिटन्सी, लँग्वेज अँड यूज ऑफ वोकॅबलरी, टू मच पेपर वर्क इन्वॉल्व. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज फिल द अटेंडन्स शीट आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ.